एक महत्त्वाची राजकीय बातमी समोर येते. मराठवाड्यामध्ये 28 लाख लोकांना पैसे घेऊन ओबीसी प्रमाणपत्र दिली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही मराठा असून ओबीसी प्रमाणपत्र घेतल्याचा दावा त्यांनी केलाय. तर आता अंबादास दानवेंनी वडेट्टीवारांना आव्हान दिलंय. ज्यांनी कोणी ओबीसी प्रमाणपत्र घेतलंय ते दाखवून द्यावं असं दानवेंनी म्हटलंय. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय या राज्याचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे मराठा आहे. त्यांनी ओबीसीची सर्टिफिकेटही घेतली आणि व्हॅलिडिटीही घेतली. आतापर्यंत मराठवाड्यामध्ये 28 लाख लोकांना पैसे घेऊन जात प्रमाणपत्र ओबीसीच्या लोकांना व्हॅलिडिटी दिली गेली आणि हे काम झपाट्यानं सुरू आहे. ज्या कोणी मराठ्यांना मिळालं असेल का चुकीचं सर्टिफिकेट मिळालं ते दाखवून द्यावं ना, त्याला चॅलेंज करावं. कारण आज सगळे सर्टिफिकेट काय नुसते सर्टिफिकेट काढून काही गोष्टी मिळत नसतात, त्याचं व्हेरिफिकेशन होतं. कास व्हॅलिडिटी दिल्याशिवाय विद्यार्थ्यांचं सुद्धा ऍडमिशन देताना व्हॅलिडिटी द्यावी लागती, अधिकाऱ्यांची व्हॅलिडिटी द्यावी लागती. मला काय करायचं सर्टिफिकेट काढून, मला कोणत्या त्याचं प्रमाणपत्र काय नाही करायचं. मी आहे, आम्ही मराठा समाजाच्या आहोत, खुल्या वर्गातील आहोत, खुल्या पद्धतीनं काम करतो. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.